नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होणार आहे आणि माझ्याशी खास बातचीत करायचे संजय पोतनीस सर, काय सांगाल? अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, काय मागणी असतील, कसं आहे अधिवेशन जाणार आहे, काय सांगाल? अधिवेशन 2 वर्षात नागपूर या ठिकाणी आहे आणि अधिवेशनामध्ये महाराष्ट्रासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, काही महाराष्ट्रातले 2 वर्ष राहिलेले काम आहे, कोरोना काळामध्ये अधिवेशन बरोबर होऊ शकलं नव्हतं, नीट होऊ शकलं नव्हतं, कामकाज नीट होऊ शकलं नव्हतं, परंतु कोरोनाच्या नंतर मला वाटतं 2-3 वर्षांनी ही अधिवेशन आहे आणि ते पण नागपूरला. या अधिवेशन काळामध्ये लोकहिताच्या जी कामं आहेत ती होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जे पण सभागृहामध्ये मंजुरी लागेल किंवा लोकहिताची या आमदारांची ज्या मागण्या असतील त्या पूर्ण व्हाव्या अशा या अधिवेशन काळात आमच्या मागण्या आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे कामं होणार आहेत, काय सांगाल, काय मागण्या करणार आहात का? आमच्या मतदारसंघात सगळं पाहिलं तर विमानतळ आणि युनिव्हर्सिटी आणि मिलिटरी कॅम्प आहे असे ह्या चांगल्या एरियामध्ये विभागामध्ये सांताक्रूज कुर्ला या ठिकाणी झोपडपट्टी भरपूर आहे. विमानतळाचा प्रश्न आहे जो एव्हिएशनमुळे ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यांचं पुनर्वसन आणि पुनर्निर्माण होणं फार अवघड होऊन बसले आणि धोकादायक परिस्थिती असलेल्या कुर्ला विभागातील का सांताक्रूजवरती वाघोला विभागातील ज्या इमारती आहे त्यांना पूर्णपणे उंची वाढून मिळावी अशी आम्ही गेली अनेक वर्षापासून मागणी करत आहोत, जेणेकरून डेव्हलपमेंट पूर्ण थांबलेलं आहे. त्या एव्हिएशनच्या काही नियमामुळे जे काही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली त्याच्यात सुधारणा हवी अशी आमची मागणी आहे. तरी होते संजय पोतनीस, त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगड, DRV News नागपूर.